या बातमीचे प्रायोजक आहेत कादरी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल सोलापूर। 10,000 गरीब महिला वेणी कामगारांचा निवारा असलेल्या गोदूताई परुळेकर घरकुल वसाहतीत माणुसकीला कलंक लावणारा धक्कादायक प्रकार उजेडात आलाय। समाजात अजूनही अंधश्रद्धेचा पगडा किती घट्ट आहे याची प्रचिती दिसून आली। तर आजारपणामुळे रात्री मृत्यू झालेल्या घर भाडेकरूचा मृतदेह केवळ अमावस्या असल्याने घरी आणण्यास घर मालकाने मज्जाव केला, त्यामुळे मृतदेह हा घराबाहेरच रात्रभर पाऊस झेलत उघड्यावर ठेवण्याची वेळ मृतांच्या कुटुंबियावर ओढावली। तर शंकर यल्लप्पा मुटकिरी व 49 या शिंपी काम करणाऱ्या कामगाराचा पक्षाघाताच्या आजारामुळे छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला असता मृतदेह हा रात्री गोदूताई परुळेकर विडी घरकुल वसाहतीत घराकडे आणण्याची तयारी सुरू झाली, परंतु घर मालकाने सोमवती अमावस्या असल्याने मृतदेह घरी आणू दिला नाही। यावेळी मृत शंकरची आई नागमणी ही वृद्ध तर पाठचा भाऊ अनिल हा शारीरिकदृष्ट्या अपंग। अमावस्येचं कारण देऊन नातेवाईकांनीही त्यांच्याकडे पाठ फिरवली। त्यातच सुरू असलेली पावसाची रिपरिप, कोणाच्याही मदतीविना वृद्ध आई आणि विकलांग भावाने शंकर यांचा मृतदेह घराकडे आणला खरा, परंतु घर मालकाने अमावस्येचं कारण सांगून मृतदेह घरात ठेवण्यास पुन्हा मज्जाव केला। तेव्हा रात्रभर पावसाच्या सरी कोसळत असताना शंकरचा मृतदेह घराजवळच उघड्यावर ठेवण्यात आला। मृतदेह पावसात भिजू नये म्हणून कोणीतरी एका व्यक्तीने प्लास्टिकचे आवरण आणून दिले, तेवढीच दिसलेली माणुसकी। मृतदेह हा प्लास्टिकच्या आवरणात गुंडाळून रात्रभर उघड्यावर ठेवण्यात आल्याची वार्ता दुसऱ्या दिवशी परिसरात पसरली आणि त्याची माहिती छायाचित्रासह समाज माध्यमातून फैलावली। दरम्यान गोदूताई परुळेकर विडी घरकुल परिसरातील माकपचे कार्यकर्ते वसीम मुल्ला, विलियम ससाणे व इतर कार्यकर्त्यांनी धाव घेत मृतदेहाचा अंत्यविधी उरकण्यास मदत केली। सोलापुरात वैद्यकीय क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतलेले व ISO नामांकन मिळालेले हॉस्पिटल म्हणजे कादरी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल। 24 तास मेडिकल औषधांची सुविधा, सुसज्ज महिला वार्ड, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे ICU, ऑपरेशन थिएटर, बालरोग विभाग, प्रसूती रूम, हाय टेक्नॉलॉजीचे एक्स-रे रूम, सोनोग्राफी, अत्याधुनिक ICU विभाग आणि 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस ही। आमचा पत्ता प्लॉट नंबर 10 मजरेवाडी नई जिंदगी रोड अथर्व मंगल कार्यालयाजवळ सोलापूर।